ओम नमः शिवाय। श्री काशीखंड अध्याय 60 शंकराचे काशीस आगमन, गजासुर दैत्याचा वध। गरुडाने काशीचा सर्व प्रकार मंदराचळात जाऊन शंकरास निवेदन करून विष्णूने सहपरिवार बोलावल्याचा निरोप सांगितला। शंकराने काशीस जाण्याची तयारी केली। आकाशात पताका फडकू लागलेला विष्णूने व गणपतीने पाहिले। शंकर परिवारानिशी येताच असे पाहून विष्णू संतोष वाटला। कोटी सूर्याच्या तेजाप्रमाणे शंकराचे तेज आकाशात झळकत होते। भेरी मृदंग आदी करून वाद्यांनी त्रिभुवन दणाणून गेले। शिव आनंद मनास गेला तेव्हाचा हा थाट सांगोवांगीचा नसून ती आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला आहे। त्या थाटाने शिवाने काशीत प्रवेश केला। त्या समय गणपती नमस्कार करावयास गेला। त्यास पाहता शिवास झालेला आनंद अवर्णनीय होय। शिव सिंहासनावर बसला होता। शिवपार्वतीने त्यास उचलून जवळ घेतले व शंकर म्हणाला, तुम्ही मला आनंदाचा निरोप पाठविल्यामुळे माझे आज काशीमध्ये येणे झाले। तू मला संतोष होऊन माझी इच्छा पूर्ण केलीस। या समय शिवाय प्रेमाश्रूचे इतके भरते आले की जणू सप्तसागर उदकाने भरून गेले। मग शिवाने गणपतीस सांगितले की सर्वात तुझे नामस्मरण प्रथम होईल। तुझ्या नामस्मरणा वाचून वेदोच्चार व्यर्थ होय। तुझे नामस्मरण केल्यानंतर ब्रह्मदेवाचे सृष्टी कार्य सिद्धीस जावयाचे। सर्वजणांची कार्य तुझ्या नामस्मरणा वाचून निष्फळ होत। तू भक्ताचे विघ्नहरण करतोस म्हणून तुला विघ्नहर म्हणतात। तुझे प्रथम नामस्मरण केल्याने क्षत्रियास संग्रामात जय प्राप्त होतो। अष्टसिद्धी तुझ्या आज्ञेत्रातील 64 कोटी गणामध्ये तू मुख्य आहेस। तुला मी काशीचा रक्षपाळ केला। सर्व गणावर तुझी सत्ता म्हणून तुझे नाव गणपती। झोपेत स्मरण केले तरी तू विघ्न निवारण करतोस म्हणून तुझे नाव शयनचिंतामणी। सिद्धिविनायक बुद्धिविनायक अशी तुला मी गुणकर्मावरून नावे योजिली आहेत। असो असा शंकराने वर देऊन गणपतीस वंदनीय केले। तदनंतर कार्तिक स्वामी म्हणतात, अगस्त्य गजासूर म्हणून रौरदैत्याचा एक वडील मुलगा होता। तो अत्यंत प्रबळ होऊन त्याने इंद्रासुद्धा सर्व देवास 100,000 संवत्सरपर्यंत आतोनात पीडा दिली। ऋषीचा यज्ञ अगदिक कर्मे बंद केल्याने देवास उपास पडू लागले। त्याचे देवासी 100,000 संवत्सरपर्यंत युद्ध होऊन शेवटी इंद्र पराभव पावला व गजासूर विजय झाला। सर्व पृथ्वीचे राजे हतवीर करून काशी शिवाय सारा भाग त्या राक्षसाने हस्तगत केला। शेवटी हिया करून त्याने काशीस वेढा दिला। त्या समय शिवाच्या गणांशी तुंबळ युद्ध होऊन रक्ताचे पूर वाहू लागले व असंख्य प्राणहानी झाल्यानंतर शिवाची सेना पळून गेली। मग आपण स्वतः गेल्यापासून गजासूर कोणास दाद देणार नाही असे शिवाने जाणून पार्वती सांगितले की तू आपला 16 संख्या सहवर्तमान मंदिरात निर्भय राहा। गजासुरास हात दाखवणारा त्रिभुवनात माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही। 13 दिवसपर्यंत माझं त्याच्याशी युद्ध होईल असे सांगून त्रिशूळ डमरू वगैरे घेऊन तो युद्धास निघाला। शंकरास पाहताच असुर मोठ्या मोठ्याने गर्जना करू लागले। 12 दिवसपर्यंत सतत युद्ध चालले होते। त्रिशूळापासून शिवाची सर्व शस्त्रे निरुपयोगी झाली। शेवटी शंकराने मूळ मंत्राचे आव्हान करून त्रिशूळ मारिला। तो हृदयही भेदल्यामुळे गजासुराचे सर्व इलाज कुंटले। मग शंकराने त्यास त्रिशूळासह छत्रीसारखे मस्तकावर धरले व आपणा दोघांमध्ये अधिक बलवान कोण म्हणून विचारले। तेव्हा गजासुराने उत्तर दिले की मी श्रेष्ठ आहे का की माझ्या शराचे तुझ्या मस्तकावर छत्र आहे। तुमच्या मस्तकावर चंद्र आहे म्हणून त्या स्त्रैलोक्या श्रेष्ठत्व आले आहे खरे, परंतु त्याच्या हिवर मी छत्र झालो असल्याने मजकरे मोठेपणा येत आहे। अशा प्रकारच्या माझ्या शराचा उपयोग झाला, हे माझ्या अपार तपाचे फळ होय असे गजासुराचे भाषण ऐकून शंकराचा कोप जिरून जाऊन तो शांत झाला। मग शंकरास त्याची दया येऊन त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले की माझ्या कातड्याचे तुम्ही पांघरून करावे आणि शिर तुमच्या कंठातल्या माळेत मुख्य मणी करून ठेवावे की जेणेकरून मला तुमचे सान्निध्य राहता येईल। मग ते शिर घेऊन शिव काशीस जावयास निघाला। शिवाच्या शस्त्राच्या घावाने त्याचा एक दात पडला होता। आता गणपती जन्माची कथा अशी की शिव समरागणी युद्धास गेल्यामुळे पार्वतीने आपल्या सख्यासह वर्तमान खेळून सवरून कसे तरी 13 दिवस काढिले। त्यात गद्यपद्यनीती नावाची सखी प्रमुख होती। तिने एके दिवशी पार्वतीला सुगंध लावला होता। ती मळी काढून तिने एक सुंदरसा पुतळा बनून पार्वतीस दाखविला। मग भवानीने त्यास आमृत पाजून सचेतन केले व त्यास मंत्रोपदेश करून काशीचा रक्षक केले। गदा मुद्गुल परशु अंकुश अशी संरक्षणाकरता तिने त्यास आयुधे दिली। हा काशीवर
धाड घालणाराचा नाश करावयास भवानीने उत्पन्न केला होता. इतक्याच गजासुराचे मस्तक हातात घेऊन शंकर काशीस जात असता गणपतीने त्यास अडविले. त्या समय दोघांचा बराच वाद झाला. त्यावेळी शंकराने त्यास म्हटले की मी राक्षसाचा नाश करावयास गेलो तेव्हा तू येथे नव्हतास. असे असता परत येताना मला अडथळा आणावयास तू येथे येऊन राहिलास काय? तू महादुष्ट दैत्य आहेत. असे बोलून शिवाने त्रिशूळाने त्याचे शिर उडवले व माळेत घालून तो मंदिरी गेला. घरी जाताच अडथळा झाल्याशिवाय तुम्ही आलात कसे म्हणून पार्वतीने शिवास विचारले. तोच तिची नजर मुंडमाळेकडे गेली. इतक्यात पुत्राचे शिर पाहून त्या दुःखाने ती अति विव्हळ झाली. मग ते गजासुराचे शिर लावून शिवाने गणपतीस उठवले व त्यास प्रसन्न होऊन मंत्रोपदेश केला. गणपतीस प्रथम दोन भुजा होत्या, त्याच्याऐवजी चतुर्भुज केला. आता गणपती चतुर्दश कसा झाला ती कथा पुढे आहे. श्री गणेशाय नमः. मग स्वामी म्हणे ऋषीश्वरा मज अधिकत्वे जीव यो गंगरा अविमुक्तिश्याला त्रिशूळधर मज का प्राप्त काशीपुरी जो विरूपाक्ष त्रैलोक्याधी त्याशी अप्राप्त केवी काशीमध्ये मी दीनानाथ जी मंद बुद्धी तुम्हा दीन स्वामी माझे तपसा साधन ते किंचित मज कैची काशी प्राप्त आता माझा योग की जे तृप्त तुमचे ने मुखश्रवे पै शिवकथा द्रव्याचे अवदान नवे कोण्या द्वारा समान परी मी तुम्हासी करे अमान्य तुमची कृपा दे कोणी मी तुमचा लढीवाळ रंक इच्छा पूर्ण की जे भावपूर्वक मंद्रा चढावणी आला त्रिंबक ते मज श्रवण की जे ऐशी सहस्र वर्षे जाश्वनीळ मंद्रा चढी होते देव सकळ विष्णूशी सांगावया अतुर्बळ कैसा झाला ताराक्ष तव स्वामी म्हणे का मैत्रा वरुणी वात स्पर्शे समुद्र प्राशणी तू पूर्ण आनंद करता माझ्या म्हणे शिवकथा प्रक्षितोशी तुझ्या धैर्याचा महिमा स्पर्धेने संपता की जे व्यामा तुझ निरूपावे गा कुंभद्वा आगमायाची वक्रे करुणी तरी मी अल्पगा षड वक्रेशी मज अख्य था त्रिनेत्राशी त्याशी स्वर्ती शास्त्रे कथामृतशी पाविजे कैवल्य काशीपद तरी आता प्रश्निले असे जो प्रश्न काशीपुरी कैसा आला पंचाजन व्यामी पताका देखिल्या दुर्ण गजेंद्र विष्णूने व्यामी देखिला जी वृषभध्वज हृदयी संतोषला गरुडध्वज स्वरूपे सुंदर तेजपुंज महाशुभ सार्थक कोटी सूर्याचा प्रकाश पूर्वेशी ऐसे दिव्य तेज देखिले आकाशी दिप्यमान प्रकाशदायी दिशी ध्वज देखिला शिवाचा कोटी पद्ये दिव्य विमानांची शोभा की हरी घंटी कौसुभ प्रभा तेथे कल्पौरी गंधर्व गर्भा ते उपमा तुळीजी देवधिकपती बैसले विमानी तेथे बहुलोकांची झाली दाटणी जैसी गंधर्व नगरे गगणी पृथ्वीवरी रिगावया जैसी जळार्णवी तारवे प्रेरिता नाना ते शोभे नवे ते युक्ती त्या देवांची वाणे परमदीप्ती ते जे मंद सोम सूर्य वाखाणिता बहु प्रकारची सुंदरता कैसे जैसे कल्पद्रुमाच्या पूर्णलता ना तरी श्रीरावणाची मुक्तता न तुळे स्वदेशी ध्वजी मिरवे नाना रत्नाचा प्रकाश दिव्य वाद्य ध्वनीचा घोष पृथ्वी व्यामी प्रकाश देव विमानांचा भेरी मृदंगच्या दीर्घध्वनी शंख तुर्यांचा नाद गगणी पुढा होत असे पैकणी अप्सरा दिव्या गणेशी ताल घंटा महाशिंगाचा गजर सन्या उपांगत्रा इटले असु स्वर सप्तदीपवती आणि अंबर तेजे दिप्यमान झाले दुदुंबी त्राईटल्या महागजरे गर्जती गिरी समुद्रांची कंदरे ब्रह्मांड भरुणी पाताळ विवरे कोदाटला नाद ऐसे दे कोणी हरी गजानन महती पैल आले वृषभ वाहन आता चला जिला वावा क्षण वेळ जी तुम्ही तव स्वामी म्हणे कुंभोद्वा मंद्रा चलावणी येता सदा शिवा अष्टदिक्पती सुरेंद्र देवास वर्तमान होते विश्वंभराला आनंदवणी हे कथा मज कथिले नाही कोणी म्या प्रत्यक्ष देखिले नाही नाही त्याची कथितो तुझलागी काशीपुरीशी येता पंचानन तेव्हा सांगते होते कोण कोद ते कुंभोद्वा श्रवण करी तू आता तै मी होता सदा शिवाजवळी वेगळ आले भार केले दिक्पाळी आले पंचक्रोशीचे उत्तर पाळी ते मिळा स्थिर गेला सहस्रबंधू वर्गेसी पणेवर तो सांगते शेष होता मैद्र सत्तावीस नाग कुळांचा भार त्यास वे होता चौसष्ट कोटी गणेशी शंकर भूतभैरव हा वेगळा भार आणि आठ कोटी
कुमारी शंकर वेष्टित होता नरमानवेक्षराक्षस गणगंधर्व असमन साहस भूतभैर अप्सरा आकाश गर्जवती दीर्घधोनी स्वामी मणे अगस्तिमुनी हे काशीखंड स्कंद पुराण मी निरूपता यथार्थमणी भावपूर्वक मानसी न धरी गा आण विचार परात्पर वस्तु तो शंकर वेद पुराणी हाची गा निरार परेशी गा अगस्ति एक कोटी भैरव होते जवळी औट कोटी होते भूतावळी 64 कोटी योगिनी विशाळी स्वभारेशी असती पै 9 कोटी कात्यायनीचा भार 56 कोटीचा मुंडा अति क्रूर हा वेगळाची चाले पर परिवार भूताधिकांचा स्वामी कार्तिके षडवक्री द्वा दशभुज अष्टादश नेत्री हा 8 कोटी नाना शस्त्रासी होता शिवाजवळी ऐसा पुत्र परिवारांशी त्र्यंबक त्यामध्ये मी एक कार्तिक आणखी चंडनायक 7 कोटी होते कित्येक शिवापुढे करीत ते पैखण ते 7-60 होते गजानन ते नामसंख्या तुझ श्रवण पुढे करू अगस्ती चतुर्दश रत्नी जो समर्थ ऐरावत वाहन सुरनाथ तो शिवदर्शनाचा दरोणी स्वा 33 कोटी देवेसी असे महातपाष्टुनानुष्ठ ठाणाचे गिरीवर तोय पत्रे बक्षिती योगीश्वर 88 सहस्र ऋषीवर होते शिवासरे कद्रू कष्पांचे जे कुमार महाद्वित्य शक्ती फणीवर 3 कोटी होते विशेषागर शिवाचे 4 कोटी होते दैत्यदानव 80 सहस्र होते गंधर्व शिवापुढे रागधुणीची ठेव गर्जती शिवनामामृते 1/2 कोटी यक्षनिशाचर 5 लक्ष होते विद्याधर ते सर्व संगीत नृत्यकार शिवसभेचे पै महाकुळाचळांची अद्वितीय त्यासाठी सहज 3 सरिता सप्तही समुद्रकांत सहिता शिवासवे होते पै संविता संतोष नृणन ते महापंचामृते कासे भरून त्या सांगते होत्या कामधेनु 16 सहस्र श्रेष्ठ पै 3 कोटी होते महाविखार जे सहस्रफणांचे महिधर तो वेगळाची असे शेषाचा भार चाले शिवासवे 1,20,000 सुपर्ण नितुके गरुड होते हरिवण 8 सहस्र हिमाद्री प्रमाण पर्वत होते मोठे ओरणापासव ज्या विस्तारित पृथ्वी परिका ज्या सर्व काळ फळती त्या सांगते होत्या वनस्पती 3 कोटी 3 सहस्र मस्तकी घेतला पृथ्वीचा भार प्रलय गर्जना त्यांची दीर्घ स्वर ते मेरू समान दिशा कुंजर 3,50,000 सवे होते द्वादश वैष्णानर द्विपती हे शिवासव होते अगस्ती तेथे सोम सूर्याशी गणती करी ऐसा नवता कोणी तुका शिवासवे होता परिवार ऐसी अविमुक्तीशी आला हर अगस्तीशी म्हणे शिवकुमार पुढे कैसे वर्तले विष्णू पडे आधी लंबोदर आला शिवाशी करावया नमस्कार तेथीची देखत ची शंकर तोशला तो न सांगवे हर बैसला से सिंहासनी गणेश ओळंगला जी धावणी मग तो शंकर आणि दाक्षायणी उचलिला उभयंतानी माता पित्रे जैसी आपुल्या कुमारा पमे उतळी जे जैसे गिरी नपवरा तेथे शिवा होणी समर्थ दुसरा कवन असे माता पिता देवगानाई त्यासी उपमा द्यावया गजेंद्राशी मग पंचानने लंबोदराशी स्थविला तेव्हा शिव म्हणे गा विघ्नहर्ता तुम जगम्य वरद सुधा तुम्हासी म्या समर्पिला महिपंता सर्व देवा दिशतो तुवा मज संतोष विला अत्यंत माझी इच्छा केली पूर्ण भरित मज वाराणसी झाली गा प्राप्त तुमची या कृपेवरून मज तुम्ही पाठविला रस्य म्हणून वाराणसी झाली दृश्य त्या आनंदाचे बहुरस्य न तुळे क्षीराणव ऐसा त्या आनंदाचा उदोला रस प्रेम भरितो चंबळा महेश तोची काय भरिता झाला आदिश 7 रूपे समुद्र मग शिववदे जी गजमदना प्रथम उच्चार तुमच्या नामाचा जाणा मग सुफळ 8 पुराणा अधिकार तुमचा जेथे नाही नामस्मर तो व्रताची होय वेद उच्चार तुमचे नामस्मरणे सृष्टी कर मग सुफळ दृष्टी सर्वजनांशी जी कार्यकारण जी निष्फळ तुमचे नामे विन तू भक्तांशी हरीची महाविघ्न म्हणून विघ्नहर तुझे नाम आसनी गमनी तुमचा उच्चार वेद विद्या अभ्यास करीती अध्वर पृथ्वीवरी त्यावया अधिकार वाराणसीचा तुम्हा सोयवरी युद्धी उच्चार तुमच्या नामी तेव्हा क्षत्रियाशी जय संग्रामी सर्वया पार रिगती भूमी तुमच्या नामी जय जेव्हा सृष्टी आरंभली विरंजीने ते समयी तुमचे केले स्मरण आणि काष्टसिद्धी पूर्ण ओळंगती तुम्हा मृगांग धर्मणे जी लंबोदरा 64 कोटी गुणवरा म्या रक्षपाळ केला से काशीपुरा 7 वर्णे अंतर्ग्रही परी तरी परी से गा मज प्रिय गणा तुझ मी करीतो नामधारणा तू अत्यंत प्रिय माझ्या म्हणा तरी तू प्रिय गण माझे सर्वही गण ओळंगती सर्वही कारणी तुझ स्मृती म्हणून तुझे नाम गणपती येऊजिले प्रिय पुत्रा तुम्हा शैनी स्मरल्या भक्ता पराभवाशी तू भक्तची चिंता
म्हणून नाम योजले जी सुता शेण चिंता म्हणी तू माझे पाशुपत श्रद्धा ऋण त्यासी अधिकार तुझे नाम स्मरण तयची या नाम योजिले सगुण पशुपती विनायक तुझ्या धानी महायोगीश्वर त्याशी देशी तू उभय अभय वर म्हणून तेची नाम सार वरद विनायक शाठ्यायन भद्रजाती त्या दिगजांचा तू अधिपती तेची नाम योजिले तुझ प्रती गज विनायक पै तुझ्या नामाचे अर्थवृत्त तू जाराधित आदित्य नित्य त्यासी तू सिद्ध करीशी प्राप्त म्हणून सिद्धी विनायक तू आ सिद्धी भक्ताशी प्राप्त केली या मोक्षही प्राप्त तू दृश्य झाली तरी नाम योजिले पुत्रराया मोक्ष विनायक आराधते तुझे पूर्ण व्रत साध्य नाही ऐसा आनंद देत तरी नाम योजिले गुणभरित साक्षी विनायक तू तरी सर्व सिद्धीचे भांडार तुझे नाम लंबोदर गुणभरित सागर ढुंडी विनायक तू जैसा पंचानन त्र्यंबक तैसा तू पंचवंदन शूल क्षणिक तरी मोदादी पंच विनायक नाम थोर तुझे भक्तांची या चाडे भक्तीशी धुंडीशी तै तू ढुंडी राजना पावलाशी माझी आज्ञे रक्षिली पंचक्रोशी तो तू देहली विनायक तू आराधितसे ब्रह्मात्मजा साह्य झाली अशी सर्व कार्य काज तिचे मनोरथ सुपळ केले सजा तो तू सरस्वती विनायक तू विघ्नावरी परजती त्रिशूल तेव्हा लोहित वर्ण चक्षु मंडळ ते विकट नाम योजिले विशाळ वक्रतुंड विनायक विश्वनाथाची जे निजदामी ते तो रक्षितोशी सत्ववणी ते नाम योजिता झाला शूलपाणी सप्तारणा व विनायक तुझ पूजिता तो तोय पत्रपुष्पी त्या भक्ताशी तू आशा पुरुषी तेची नाम योजिले गा तुझशी आशा विनायक शौर्य विनायक नाम सहुण आणि सूर्यासी झाला प्रसन्न तेची नाम योजी पंचानन अर्क विनायक ऐसे दुर्गा सुरची या महायुद्धी भवानीशी प्राप्त केली सिद्धी तो तू विनायक सर्व गणाधी सिद्धी विनायक तू सर्व सिद्धीचा दायक तुझे निबुद्धीचा प्रकाशक तुझे नाम विनायक बुद्धी विनायक पै आता सोहा नामाचा पसार तू सगुण सर्व सिद्धीचा दातार जयासी प्रसन्न मन्मथर तो सर्वा वंद केला गणेश शिव म्हणे तेरे पुत्र नायका तुझ जे वधी तो लंबोष्टका ते म्या वंदे केले ब्रह्माधिका ऐसी आज्ञा माझी तव स्वामीची प्रार्थी अगस्ती म्हणे प्रच्छा असे जी मयूरपती शिवे केला हा सर्वा गणाधिपती लंबोदर पै हा शिवगौरीचा कैसा सुता आणि कैसा झाला एकदंत मग झाला चतुर्दंत तो वृत्तांत कथावा मज प्रती स्वामी सी म्हणे कृपा करून या मज कैसा उद्भवला चतुर्भुज आणि याचे मूळ जन्म बीज निरुपावे स्वामी स्वामी म्हणे मुनिश्रेष्ठा भरवा केला कथेचा द्रष्टा कैसा जन्म झाला त्या लंबोष्टा ते परेसी आता श्रोती किजे एकाग्रमण कथेशी सादर किजे जी श्रवण हे कथा सर्व सिद्धीचे कारण साध्य होय पै रौरो दैत्यांचा जो श्रेष्ठ कुमार तो अति क्रूर नामे गजासुर तेने पीडिले महासुर लक्ष संवत्सवरी विध्वंसली आगादी हवणे देवांसी अप्रात केली भागदाने देवगण पीडिले शुधेने मानिले तृणतुल्य लक्ष वरुषे प्रवर्तले द्वंद सुरेंद्र ऐसे केले शक्तिमंद दैत्यासी अधिकाधिक मामंद पुरुषार्थाचा पै तैनमिषारण्याचा अधिपती पुरुषार्थे जिंकिला अवघीषिती मग विचारिता झाला चित्ती दैत्यनाथ तो म्हणे म्या जिंकिले अमरेशाशी आग विध्वंसनी भ्रष्ट केले ऋषी आता मर्त्यमंडळी राहिली काशी जिंकणे असे आम्हा म्हणून मेळविला दैत्यभार तो असोजी आता नामाचा उच्चार काशी प्रवेशावया शंकर होतसे विलंब गजासुरा आपले स्वभारी अकस्मात वेष्टिले काशीपुरी म्हणे हा जिंकुणी या त्रिपुरारी करीन लोका युगांत तव शिवाचे गण महाबळी ते दैत्यासी झुंजिलेले सगळी शोणी ते रोपिली मैतळी ते असो आता मग गण पराभिले गजासुर गणी लंगिली गिरिगंधरे तव उद्ध्वस देखिले शंकरे वाराणसी ते मग शंकर म्हणे दाक्षायणी तुम्ही निर्भयासे वे काशिभोणी तुमच्या सखिया षोडश जनी असावे स्वग्रहा तुम्ही गजासुरांशी युद्ध करिता ऐसा त्रिभुवणी
कोणी नाही पाहता तरी आम्ही युद्धाशी जाऊ आता अरणीशी परेशी आता प्राणेश्वरी युद्ध होईल त्रैदोशर कवरी तरी तुम्ही आपुल्या मंदिरी निश्चित असावे मग त्वरा अवंत नंदिकेश्वरी आरुडला तो त्रिपुरारी सुनाव त्रिशूळ घेतले करी हातात घेतला डमरू आसुरी देखिली त्रिनयना मग दीर्घध्वनी केली गर्जना युद्ध झाले अशुर पंचाणना ते न बोलवे वैखरी युद्ध झाले द्वादश अहोरात्र बहुत उपाय करी त्रिनेत्र त्रिशूळा वाचून एकही शस्त्र नाही उरले शिवकरी वर्णिता सविश्र युद्ध प्रसंग दीर्घ विलंब असे कथा मार्ग त्रिशूळ प्रहार केला सवे ग शिवे ते काळी मूळ मंत्रे आव्हाणीला त्रिशूळ लक्षिले गजासुरांचे वक्षस्थळ मुष्टी भेकता झाला जास्वनिळ महात्राणे मंत्रेशी कोटी विद्दुलतांची प्रभाते समय ऐसा ते जाकार त्या भूमीचे ठाई त्रिशूळ भेदला दैत्याचार दही शिवहस्तीचा त्रिशूळ प्रहांचा नाद गगनी की व्यामीची शिखर पडे मेदिनी की उद्वे प्रलय मेघांचा ध्वनी गर्जती अष्टही दिग्गज ऐशी शंकराची त्रिशूळ मुष्टी कंपायमान झाली अवघी सृष्टी शरीर भेदुनी पाताळपुटी पाडिले छेदुनी मग त्रिशूळासहित गजासुर मुष्टीने उचलता झाला शंकर व्यामी धरला शत्राकार शिवे आपुले मौळी ऊर्धव चक्षु व्याम कोटी दैत्यांशी अवलोकी दुर्जेटी मग प्रत्युत्तर सुनाव मुष्टी वदता झाला शिव त्रयोदशार्कपर्यंत महादारुणे तू आयुद्ध केले घाम महापुरुषार्थपणे आता उभयामध्ये सांगा कवणे होय श्रेष्ठ बळी गजासुर म्हणे जी चंद्रमोळी मी अति श्रेष्ठ त्रैलोक्य मंडळी तुझ्या मोळी क्षत्रयारण मंडळी माझी या शरीराचे तुमची मस्तके अमृत कर या परता त्रिलोकी नाही तोर त्याही वरी मी झालो क्षत्राकार म्हणून मी श्रेष्ठ त्रिभोणी अपार तप केले म्या पूर्वापारी मी क्षत्र झालो तुमच्या श्री तव क्रोधे प्रहरुणी त्रिपुरी झाला कृपा वंत ऐकोणी असुराचे वचन मग शिव झाला प्रसन्न म्हणे गा असुरा माग वरदान दिधले तुझ दैत्य म्हणे ऐसा द्यावावर माझ्या चर्माचे की जे अंबर बर्वे मृत्युजे सुकुमार पेरिजे तुम्ही तुमच्या कंठीची जे माळ तेथे मुख्य म्हणे की जे शिरकमळ तरी मी सर्व काळ तुम्हा जवळ असेन ऐसिया परी स्वामी म्हणे अगस्ती अवतारी तैहून शिव झाला गजांबरी दैत्यांचे शिर घेतले करी गजमुखते शिवाचा भेदला होता अस्त्रघात तय पडला होता एकदंत मग ती शिर घेऊन उमाकांत येतसे काशीपुरीशी इकडे काय करी दाक्षायणी शिवयुद्धासी गेला हे जाणून जवळी सकाय सख्या षोडशजनी क्रीडिता सर्व काळ मुख्य सेवीशी असे जी त्यामधी तियेशी नाम गद्यपद्यनीती तिने सुगंधी चर्चिले आत्मभूती दाक्षायणीशी तो दाक्षायणी अंगीचा सुगंध मळा गंधपद्यनिधीने केला पुतळा तो दाखविला हेमवतीला मग काय करी ते हेमवतीने घे देखिला सुलक्षण मग त्या सिदिदले अमृतपान तो महाक्षत्रिय सचेतन झाला भवानी हस्ते त्याशी उपदेशिले नाना मंत्र महामारणी शस्त्रास्त्र तो पंचक्रोशी प्रमाण महाक्षेत्र काशी रक्षक केला गदा मुद्दर परशु अंकुश रक्ताभरांक्षी महावेश काशी विघ्न करावया नाश निर्मिला भवानीने तव दैत्य वधुनी आला त्रिपुरारी गजमौळी धरिला असे करी शिव प्रवेशता काशीपुरी हटकिला गणेश तेथे दोघींचे युद्ध झाले अपार क्षणेक मानवला शंकर तो आता असो युद्ध पसर संकलतीची सांगो त्याशी उत्तर वदे शूलपाणी आम्ही गेलो होतो दैत्यवदा कारणी कैसा प्रवेशलासी आमच्या भूणी दैत्य नष्टा तू म्हणून श्वे तुळला त्रिशूळ म्हणे एक आहे दैत्य शिर कमळ त्यासी मेळवणी हे तुझे मूळ हाणीतले गायांते गजासुरा होणी भोवता परी तेने संतोषला त्रिपुरारी शिव घातले मुंड माळे माझारी केला मुखमणी ऐसे त्रयोदश अर्क जाश्वनी संवार
ಕರೆಲೆ ಮಹಾದೈತ್ಯ ಕುಳೆ ಮುಂಡ ಮಾಳೆ ಘಾತಡಿ ಶಿರ ಕಮಳೆ ಉತ್ತಮ ಕ್ಷತ್ರಿಯ ಅಂಜಿ ಮಗಾಲೆ ಅಪುಲ್ಯ ಭುವಣಿ ವೃತ್ತಾಂತ ಪ್ರಶ್ನಾದಾಕ್ಷಾಯಣಿ ಮಣೆ ತುಮ್ಮಿ ಕಾಶಿ ಮದೆ ಶೂಲಪಾಣಿ ಕೈಸೇ ಜಿಯಾಲೆ ತವ ಮುಂಡ ಮಾಳೆ ಶಿರೇಖಿಲ ಶಿರ ಮಣೆ ಜಿ ಕೈಸಾ ವಧಿಲ ಕುಮಾರ ತೇಣೆ ದುಃಖ ಮಾಡಿ ತಿ ಜಾಲಿ ಥೋರ ದಕ್ಷ ಕುಮರೀತೆ ಮಗತೆ ಗಜಾಸುರಾಚೆ ಕ್ಷೀರ ಲಾವುಣಿ ಉಠವಿಲ ಕುಮಾರ ತ್ಯಾಸಿ ಪ್ರಸನ್ನ ಝಾಲ ಹೋ ಶಂಕರ ಉಪದೇಶಿ ನಾಮ ಮಂತ್ರ ಪ್ರಥಮ ಹೋ ತ್ಯಾ ದೋನ ಭುಜ ತೇನೆ ಸಂತೋಷವಿಲ ವೃಷಭ ಧ್ವಜ ಮಗ ತ್ಯಾಸಿ ಆಣಿಕ ಸಮರ್ಪುಣಿ ಸಜಾ ಕೇಲಾ ತೋ ಚತುರ್ಭುಜ ಮಗ ಸ್ವಾಮಿ ಸಿ ಮಣೆಗ ಅಗಸ್ತಿ ಐಸಿ ಆ ಗಣಾಂಜಿ ಮೂಳ ಉತ್ಪತ್ತಿ ಮಗ ಚತುರ್ದಂತ ಝಾಲ ಗಣಪತಿ ತೋ ಕಥಾ ಅಸಾಂಗೋ ಪುಡಾರಿ ಶಿವದಾಸ ಗೋಮಾ ಮದವಂತಿ ಸಾಕ್ಷೇಪೇ ಪ್ರಾರ್ಥಿ ಸುರತ್ಯಾ ಪ್ರತಿ ಚತುರ್ದಂತ ಝಾಲ ಗಣಪತಿ ತೋ ಕಥಾ ಪುಡಾರಿ ಪರ್ಯೇಶ ಇತಿ ಶ್ರೀ ಸ್ಕಂದ ಪುರಾಣೆ ಕಾಶಿಖಂಡ ಗಣೇಶೋತ್ಪತ್ತಿ ವರ್ಣನ ನಾಮ ಷಷ್ಠಿತಮಧ್ಯಾಯ ಸಠವ್ವ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂ ಭವತು ಶ್ರೀರಸ್ತು ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.